श्रावण मासाच्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणून साजरी करतो, हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. पण या दिवशी नारळी पौर्णिमा ही देखील साजरी केली जाते. 2 महिने बोटी बंद ठेवल्यानंतर कोळी लोक आपल्या बोटी समुद्रात मासेमारी करण्यासाठी तयार होतात. याला नारळी पौर्णिमा हे नाव नारळामुळे मिळाले आहे, कारण या दिवशी नारळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केलं जातं. समुद्राचा कोप होऊ नये, तसेच जहाजे बोटी सुरक्षित राहण्यात याव्या म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्र भरतीच्या वेळी समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचं नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते. या दिवशी कोळी बांधव पूजेसाठी आपला पारंपरिक पोशाख परिधान करतात. पुरुषांकडून कमरेला रुमाल बांधला जातो, अंगात टी शर्ट, डोक्यावर टोपी घालतात. कोळी महिला देखील या दिवशी अंगावर दागदागिने घालतात, लुगडे नेसतात. सर्व कोळी बांधव आपल्या पूर्ण कुटुंबासमवेत या सणात सहभागी होतात. पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत समुद्र देवतेला नारळ अर्पण करण्यासाठी नारळाची मिरवणूक काढली जाते. कोळ्यांच्या सुखरूप परतीसाठी तसेच व्यवसायाच्या भरभराटीसाठी नारळ अर्पण केला जातो. चला तर मग आता पाहूयात कोळीवाड्यातील धम्माल मस्ती आपल्या छोट्या धीरासोबत. सागरी खोल्यांचा आल उधान दर्या सागराला गो सजलाय गो सारा कोळी वारा तसा जमलाय गो आज किनाऱ्याला दाखवा निघाला डोली येऊन दे मंगारी घराला नारळी पुनवेचे सणाला नारळ वाहूया दर्याला दाखवा निघाला डोली येऊन दे मंगारी या पुवेचे सणाला सारा कोळी वाराज दंगला त्या नारळी पुवेचे सणाला नाखवा ढोलीला गेल्यावा मोरे लागून दे झाल्याला नारळी पुवेचे सणाला मी नारळ वाहूया दर्याला हात सोडून होरीला आज निघालू डोलीला नारळी पुवेचे सणाला
पाहूया नारळ वाहूया दर्याला. तारखेला आपल्या मुलुंड सराचा येणार आहे तेव्हा तू जाशील ना.